दाल पांढरकवडा. सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की हा दाल पांढरकवडा काय आहे. तर पांढरकवडा हे विदर्भामध्ये एक गाव आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आणि तिथे ही फेमस डिश तिथली इतकी फेमस आहे की तुम्ही तिथे जर आजूबाजूला कुठे जेवायला गेलात ना तर मेनू कार्डमध्ये ही तुम्हाला डिश मिळते. आणि खूप छान आहे खरं तर, मी पण खाल्ली डिश, त्याच्यामुळे मला त्यावेळेस ती खूप आवडली आणि खूप इच्छा होती की चला आपण त्या पद्धतीने थोडंसं बनवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे बेस तोच ठेवून मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे ही. चवीला खूप छान लागते आणि हेल्दी पण आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि दाल पांढरकवडा बनवतो आहे, आणि दाल पांढरकवडा काय आहे हे रेसिपी बनवताना मी सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि ॲक्च्युली जेव्हा मी रेसिपी खाल्ली ना तेव्हा मला खरंच मनापासून असं वाटलं की अरे खूप चांगली रेसिपी आहे. म्हणजे ही रेसिपी फक्त पांढरकवडा यवतमाळ इथपर्यंतच मर्यादित न राहता एवढी चांगली रेसिपी ही महाराष्ट्रभर पसरवायची, किंबहुना महाराष्ट्रात नाही तर देशापर्यंत, देशातच नाही तर देशाच्या बाहेर पण ही आपली रेसिपी गेली पाहिजे. तर हे खरंच खूप मनापासून वाटलं आणि म्हणून हा जो आहे व्हिडिओ किंवा ही रेसिपी जी आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. रेसिपीला एक लाईक नक्की द्या. आणि या रेसिपीसाठी मी एक गोल ठेवला आहे की कमीत कमी या रेसिपीला 100 किंवा 200 लाईक तरी यायला पाहिजे. तर ते लाईक येण्यासाठी प्लीज मला तुम्ही मदत करा, जेणेकरून मला कळेल की आपली ही रेसिपी खूप लोकांनी बघितली आणि खूप लोकांपुढे पोहोचली, त्याच्यामुळे मला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन पण मिळेल. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल माझ्या तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि चला पटकन आपण आपली रेसिपी पाहूया. 2 कप तुरीची डाळ घेऊन घेऊ, म्हणजे जवळपास 1 पाव ही डाळ आहे, 250 ग्राम. आता या डाळीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. डाळ धुवून झाल्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येईल एवढं पाणी टाकून घेऊया. खूप जास्त पण पाणी याच्यामध्ये घालायचं नाही. जस्ट तुम्ही बघू शकता की मी एक कांदा जे आहे ते एवढं पाणी घातलेलं. या डाळीला आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ. तर 3 शिट्ट्या होईपर्यंत हाय फ्लेमवरती या डाळीला आपण आता शिजवून घेऊ. नंतर आपल्याला पालक लागणार आहे. तर ही छोटी एक जोडी पालक आहे, म्हणजे जवळपास 200 ग्रॅम आहे, चालेल. तुम्ही 250 ते 300 ग्रामपर्यंतचा पालक घेऊ शकता, त्यापेक्षा कमी नको तेवढ्या डाळीला. आणि हा मी स्वच्छ धुवून घेतला, साफ करून घ्यायचा आधी आणि नंतर धुवून घ्यायचा. थोड्या अगदी ह्या ज्या काड्या कोळ्या त्या राहू दिल्या, तुम्ही ना काढल्या तरी चालते. नव्हता हा थोडा थोडा अगदी पालक घेऊन मी फाईनली चॉप करते, अगदी फाईन चॉप करायचं आहे आपल्याला. सो इथे आपली पालक कापून झालेली आहे, तुम्ही बघू शकता की इतकी पातळ आपण ही कापून घेतलेली अशी. नंतर आपल्याला लागणार आहे हे 2 कांदे आहे, नंतर 2 टोमॅटो, 1 मिरची आहे. तिखट असल्यामुळे मी एकच घेतली, तुम्ही फिक्या असेल तर 2 घेऊ शकता. नंतर छोटा एक जो लसूण असतो गाठा, त्याच्या पूर्ण पाकळ्या घेतल्या त्या साफ करून. नंतर 1 इंची हा आल्याचा तुकडा आहे आणि थोडी कोथिंबीर. तर हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं मी. आता आपल्याला टोमॅटो, कांदा आणि मिरची जी आहे ते कापून घ्यायचं आहे फाईन चॉप. कांद्याला जे आहे ते थोडंसं उभ्यात कापून घ्यायचं, आणि टोमॅटो आणि मिरची जी आहे ते आपल्याला फाईनली चॉप करायची आहे. आणि अद्रक आणि लसूण जे आहे ते थोडंसं जाडसर ठेचून घ्यायचं आहे. या डाळीला जे आहे ते तुरीच्या मी कुकरमधून बाहेर काढलं, आणि तुम्ही बघू शकता ही डाळ जी आहे, म्हणजे अगदी ही डाळ शिजवणं महत्त्वाचं आहे की डाळ आपल्याला खूप सॉफ्ट करायची नाही आहे, किंवा या डाळीला घोटून पण घ्यायचं नाही आहे. तर आपली डाळ ही अशीच ठेवायची आहे, अशा डाळिंबाया ज्या आहे त्या डाळीच्या दिसल्या पाहिजे. म्हणजे स्पेशालिटी आहे त्या डाळीची, डाळीच्या डाळिंबाया दिसल्या पाहिजे. पालक जो आहे तो पालक आवश्यक आहे. डाळीतलं पाणी पण अगदी परफेक्ट झालेलं आहे. डाळीला फोडणी घालायचं आहे, तर तेल टाकून घेतलेलं. जवळपास 1 टेबलस्पून तेल आहे, थोडं जास्त असेल 1 टेबलस्पूनपेक्षा. तेलाला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. ते आपण खडे मसाले घेतले आहेत, तर त्याच्यामध्ये हे 2 तेजपत्त्याची पानं आहे, नंतर 1 स्टारफूल घेतलं, 1 मोठी वेलची आहे, नंतर 1 छोटी म्हणजे हिरवी वेलची घेतली, 5-6 मिरे आहेत, 3 लवंगा घेतल्या, आणि हे 2 कलमीचे तुकडे आहेत. तर या मसाल्यांना तुम्ही आयदर भाजून याची पावडर करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पण ते टाकू शकता. तर इट्स हे सगळं तुमच्यावरती डिपेंड असते की कशा पद्धतीने करायचं. सो आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर 1 चमचा मोहरी घालून घेते, आणि मोहरीला जे आहे ते तडतडू द्यायचं. मोहरी तडतडायला लागली की 1 चमचा आपण जिरं घालून घेऊ. आणि आपले हे जे खडे मसाले आहेत ते सगळे खडे मसाले आपण आता या तेलामध्ये टाकून देऊ, आणि थोडंसं तेलामध्ये त्याला होऊ द्यायचं आहे ते. आता खडे मसाले तेलामध्ये झाले की लगेच हा कांदा टाकून देऊ, आणि कांद्याला आपल्याला हलकासा तांबूसचा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता ही दाल पांढरकवळा जी आहे ना, ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते. सगळ्यात महत्त्वाचं आहे ती डाळ आणि डाळ कशी शिजवायची. म्हणजे थोडी खडी डाळ असते ती खूप शिजलेली नसते गलगल, आणि पालक, तर हे त्यातले महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहे. आणि पालक आणि डाळ सोबत न करता
ते वेगळ्या पद्धतीने त्या भाजीमध्ये टाकले जाते. तर ही एक त्याची मेन प्रोसिजर आहे. बाकी जे मसाले आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता, कमी अधिक त्या मसाल्यामध्ये करू शकता. जसं आता मी इथे गरम मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही आहे, कारण मोस्टली आम्ही गरम मसाला वापरत नाही जास्त, आणि त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला जातो. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते. पण मी खाल्ल्यानंतर, म्हणजे मी पण एका ठिकाणी पर्टिक्युलरली तिथे जाऊन खाल्लेली नाही आहे ही भाजी, एका धाब्यावर खायला गेलो तर तिथे होती ती दाल पांढरकवळा. नंतर खाल्ल्यानंतर मी विचारलं नाही, मी बघितलं की ती कशा पद्धतीने बनवलं गेली, काय काय आहे त्याच्यामध्ये, एक थोडा अंदाज मला आला आणि त्याच्यानुसार मी आता ती बनवते आहे. विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक गाव आहे पांढरकवडा म्हणून, तर तिथे ही फेमस डाळ अशी मिळते. तिथे डाळ पांढरकवडा म्हणून बऱ्याच तिकडच्या एरियामध्ये जे धाबे आहे तर तिथे हे डाळ असते. आता हा ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण आपण टाकून देऊ त्याच्यामध्ये, कारण बाहेर काय आहे ना की खूप चमचमीत असतात सगळे पदार्थ, तेल खूप जास्त, मसाले खूप जास्त, त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने बनवायचं. आता एक चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद, थोडं मिक्स करून घेऊ हे. आता हे चिरून घेतलेले टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून दे. थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि एक चमचा लाल मिरची पावडर. हे तुमच्या तुम्ही आवडीने घेऊ शकता, कमी अधिक तुम्हाला किती तिखट लागते त्याच्यानुसार. आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण. थोडंसं मिरचीचा जो एक कच्चापण असते आपल्या लाल तिखटाचा, ते जाईपर्यंत आपण याच्यामध्ये याला होऊ देऊ. आपल्याला टोमॅटोला वगैरे ते खूप असे स्मॅश करून घ्यायचे नाही किंवा खूप जास्त शिजवून पण नाही घ्यायचे. मीठ टाकून घेऊया, 2 चमचे मीठ आहे छोटे, तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि आता त्याच्यामध्ये ही चिरून घेतलेली आपण सगळी पालक टाकून घेऊ. आता या पालकाला छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ पालक जी आहे या मसाल्यामध्ये शिजू द्यायची, म्हणजे ती सॉफ्ट पडेल आणि थोडी शिजल्या जाईल. काही ठिकाणी जर तुम्ही जाल ना तर वरून खूप सारा असा चमचमीत तडका दिला जातो खूप साऱ्या तेलाचा, आणि मग तो तेलाचा तगर वगैरे त्याच्यावर दिसतो. तर मी म्हटलं ना की तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, मी भाजीला तडका तो देणार नाही आहे. पण ज्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत त्याची टेस्ट जी आहे ती अप्रतिमच होणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी हाय करून दिली आहे, तर थोडंसं हाय फ्लेमवरती त्याला आपण शिजवून घेऊ. खूप जास्त वेळ पण पालकाला आपल्याला शिजवायचं नाही आहे, आणि आता ही शिजवून घेतलेली सगळी डाळ त्याच्यामध्ये टाकून द्यायची. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. गॅसचा फ्लेम जे आहे ते हायच आहे, आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आता या डाळीमध्ये आपण पाणी घालणार नाही आहे अजिबात. जेवढ्या पाण्यात आपण शिजवली त्याच पाण्याचा इथे वापर करायचा आहे. काही ठिकाणी ती एकदम अशी घट्ट पण केल्या जाते थोडी, सो थोडंसं पाणी जे आहे थोडीशी ओलसर अशी असायला पाहिजे, म्हणजे भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायला चांगली राहते. सो परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हे जे हाय फ्लेमवरतीच, आता याला थोडंसं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे अशी. आणि तुम्ही बघू शकता आपण पाणी नाही टाकलं, त्याच्यामुळे आपली भाजी अशी खतखतची म्हणतो ना तशी शिजत आहे. आणि झालं, आपली भाजी तयार आहे. ते रंग बघा खूप छान आलेला आहे, पालक त्याच्यामधले टोमॅटो आणि त्या डाळीच्या डाळंबी बघा किती छान दिसत आहेत. आणि परफेक्ट अशी आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करायची आणि छान गरमागरमच खायची. चला तर मग आता पटकन आपण सर्व करून घेऊया. आणि इथे आपली गरमागरम दाल पांढरकवडा तयार आहे. अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे, चला पटकन आम्ही आता खायला घेतो आहे. आणि तुम्ही पण बनवा घरी अवश्य. सो ही रेसिपी जी आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचावा. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.